लोकप्रिय युट्यूबर देवरेज पटेलच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या 22व्या वर्षी रस्ते अपघातात त्याचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान राज्यातील रायपूर या ठिकाणी लांभाडी चौकात ही घटना घडली. केवळ चाहतेच नव्हे तर अनेक युट्यूबरनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. सोमवारी 26 जून रोजी ही घटना घडली आहे. सोशल मीडियावरून कधी कोणाला प्रसिद्धी मिळेल, कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. युट्यूबर देवराज सोबतही तसंच काहीसं घडलं. त्याचा दिल से बुरा लगता है यार हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि तो सर्वांचा लाडका बनला. मात्र लोकांना हसवणाऱ्या या विनोदी युट्यूबर सोबत अशी दुर्दैवी घटना घडेल असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. युट्यूबर देवराज पटेल ज्या बाईकवरून जात होता त्या बाईकला एका अनियंत्रित भरधाव ट्रकने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात देवराजला जीव गमवावा लागलाय. देवराज मूळचा महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होता. व्हिडिओच्या संदर्भात गोष्टींसाठी तो रायपूरमध्ये राहायचा. दरम्यान सोमवारीही व्हिडिओ बनवण्यासाठी जात असताना रायपूर शहरातील लाभांडी गाव भागात भरधाव ट्रकचा धडकेचा तो बळी ठरला. मीडिया रिपोर्टनुसार अपघातात देवराज पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.